बाजार सावंगीच्या दवाखाना कॉलनी येथील तहसीन तय्यब पठाण ही 6 वर्षीय बालिका मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली. तहसीन या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाजार सावंगीच्या दवाखाना कॉलनी येथील तहसीन तय्यब पठाण ही 6 वर्षीय बालिका 9 ऑगस्ट रोजी शाळेत जात असताना शाळा परिसराजवळ येतात 7 ते 8 मोकाट कुत्र्यांनी या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात तहसीन गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही विद्यार्थिनी सकाळी शाळेत जाण्यासाठी जेवणाचा डबा व शाळेची दप्तर घेऊन शाळेच्या पाठीमागील रस्त्याने शाळा परिसरात आली. या परिसरात आधीपासून मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने या मोकाट कुत्र्यांनी या बालिकेवर हल्ला केला. या तिच्या मान, पाठ व कंबर व इतर ठिकाणी गंभीर जखमा झाला. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत या बालिकेस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र गंभीर जखमी असल्याने तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाजार सावंगी गावात तसेच दवाखाना कॉलनी ते बाजार गल्लीत तसेच नदीजवळील खाटिक भागात या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. सय्यद लाल, MCN News, बाजार सावंगी.